भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जळगावातील लिधूर येथील मारुती रायाच्या दर्शनासाठी भाविकांनी हनुमान जयंतीनिमित्त एकच गर्दी केली होती. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जळगाव तालुक्यातील रिधूर येथील अवचित हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्याचा मारुती असून भाविकांचे श्रद्धास्थान असून हे देवस्थान आहे. रिधूर येथील हनुमान मंदिरात येथे अनेक भाविक हनुमान जयंतीच्या निमित्ताने यावेळी मारुती राया चरणी नतमस्तक होत असतात. 2 वर्षापासून कोरोनाचा विडका असल्यामुळे अवचित हनुमान येथे हा जन्मोत्सव साजरा करण्यात येत नव्हता. मात्र कोरोनाचा विडका कमी झाल्याने हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने यावेळी साजरा करण्यात आला. या प्रसंगी अनेक भाविकांनी भक्तिमय गीतांवर नृत्य करत भाविक मारुती रायाच्या दर्शनासाठी या प्रसंगी एकवटले होते. या संदर्भात आम्ही अवचित हनुमान देवस्थानचे दीपकदास महाराज व भाविक कवी कासार नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात. तशी चैत्र पौर्णिमेला शिरागडावर आणि वणीच्या गडावरची यात्रा भरते. तसं हनुमान जयंतीला इथे जी मनोभावे जी काही मागणी केली ती दरवर्षी इथे पावते. म्हणून 2 वर्षाच्या यात्रेनंतर 2 वर्षाच्या खंडानंतर या ठिकाणी इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी आलेलो आहे. आजपर्यंत इथे जे मागितलेलं आहे ते मिळालेलंच आहे असं तरी आमचा अनुभव आहे. काय ख्याती मंदिराची? मंदिराची ख्याती अशी की हा मारुती इथे अवचित प्रकटलेला आहे. एकदम इथे लोण्याचा मारुती प्रकटला होता म्हणून या मारुतीला अवचित हनुमान असंही सुद्धा म्हटलं. नाव सांगा आपलं. कवी कासा. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.